रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पेण तालुका रहिवासी संघ यांच्या वतीने रविवारी कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या सामन्यांचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करून खेळाडूंना प्रोत्साहित केले. पनवेल येथील बीके हायस्कूलच्या प्रांगणात या जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमंत्रित संघाच्या मॅटवरील कबड्डी स्पर्धा झाल्या. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश पिनेदार, विनोद साबळे, सुभाष भुजबळ, दशरथ म्हात्रे, भीमराव पोवार, संजय बोपी, सुरदास गोवारी, गोपाळ लांडगे, रमेश देवाडीकर, शरद कदम, गोपीनाथ पाटील, अशोक म्हात्रे, श्री तेंडुलकर, पांडुरंग बोरकर, मिलिंद पाटील, राम थळे, विठुशेठ गोवारी, श्री कामत, वसंत पाटील, रवींद्र पाटील, बी आर पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, नारायण ठाकूर आदी मान्यवर आणि कबड्डीप्रेमी उपस्थित होते. आपण पाहतोय की मुळामध्ये ही पेण तालुक्यातली आपण सारी मंडळी आहेत. ही सारी खरं तर म्हटलं तर कबड्डी प्रेमी. या ठिकाणी उपस्थित असणारे विजय म्हात्रेजी असू द्या किंवा अन्य आपले सर्व सहकारी असू द्या, ज्यांनी कबड्डीच्या राष्ट्रीय स्तरावरती आपली छाप उमटवली, अशा पद्धतीचे एक एक खेळाडू. पण आपल्या क्रीडा जीवनामध्ये ते ज्यावेळी जितके ऍक्टिव्ह आहेत तितकेच त्या क्रीडा जीवनाच्या नंतर देखील सामाजिक स्तरावरती देखील ऍक्टिव्ह आहेत. आणि त्यामुळे आज पेण तालुका रहिवासी संघाच्या माध्यमातून या पनवेल तालुक्याला एक खऱ्या अर्थानं एक सामाजिक संघटना कशी असावी याचं एक आदर्श मूर्तिमंत अशा पद्धतीचं एक उदाहरण घालून दिलेलं आहे. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की मुळामध्ये आपल्यापैकी बऱ्याचशा कार्यकर्त्यांशी सातत्यानं संपर्क आला आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून जेव्हा केव्हा कबड्डी स्पर्धा भरवल्या त्या कबड्डी स्पर्धांमध्ये आपल्यापैकी बहुतांश मंडळींचा दैनंदिन संपर्क नसेल, कधी कधी वर्षभरामध्ये संपर्क आला नसेल, पण ही स्पर्धा आपली आहे या भावनेतून या स्पर्धेला आपल्यापैकी जवळपास सर्वांनीच सातत्यानं त्याला मदत केलेली आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा असू द्या किंवा राज्य स्तरावरची, ती यशस्वी झाली आहे आणि त्याच्या पाठीमागं पेण तालुका रहिवासी संघाचा आणि आपल्या सगळ्या खेळाडूंचा हा अतिशय महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे.